महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने सोमवार को कोरोना के चलते नागपुर जिले की परिस्थितियों का जायजा लिया। देवेंद्र फडणवीस ने सबसे पहले नागपुर महानगर पालिका जाकर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे से शहर की परिस्थितियों का जायजा लिया। इस समय महापौर संदीप जोशी, पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुए, शहर अध्यक्ष प्रविंदर के सहित अन्य पदाधिकारी एवं लोक प्रतिनिधि उपस्थित थे। ये पहली बार था कि मनपा के सत्ता पक्ष की ओर से महाराष्ट्र से बड़ा नेता आयुक्त तुकाराम मुंडे इनसे मिला हो। इस बैठक में शहर में बढ़ते कोरोना संक्रमण को लेकर साथ ही उपाय योजना पर चर्चा की गई। बैठक के बाद पत्रकारों से बात करते हुए फडणवीस इन्होंने बताया कि शहर में कोरोना संक्रमण बढ़ रहा है और जानकारी है कि ये और बढ़ सकता है, इसलिए आगामी एक महीना शहर के लिए सावधानी पूरा रहेगा। कोरोनाचा जो काही वाढता प्रादुर्भाव आहे त्याच्या संदर्भात माहिती देण्याकरता महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आम्ही आलो। माननीय महापौर असतील, सर्व पदाधिकारी आणि आमदार आहेत, त्यासोबत आयुक्त आणि इथली सगळी टीम आहे, याच्याशी चर्चा देखील आमची झाली आहे। विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नागपूरमध्ये पेशंटची संख्या खूप वेगाने वाढते आहे आणि एक प्रकारे नागपूर पीककडे चाललेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे। इन्फेक्शन रेशो देखील नागपूरचा या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। म्हणून मी या निमित्ताने अशी विनंती केली आहे की टेस्टिंगची संख्या ही मोठ्या प्रमाणात नागपुरात देखील आता वाढवली पाहिजे। ती आता 3,000 गेली आहे, ते 5,000 पलीकडे कशी देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे। टेस्टिंगची व्यवस्था वाढवल्यानंतर सुरुवातीच्या काळात किमान पुढचे 20-25 दिवस पेशंट्स देखील मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेट देखील मोठ्या प्रमाणात दिसेल किंवा पेशंट्स पॉझिटिव्ह पेशंट्स दिसतील, त्यांचं मॅनेजमेंट याची देखील व्यवस्था उभी करावी लागेल। त्यातले एसिम्प्टोमॅटिक जे आहेत ते तर होम आयसोलेशनमध्ये जाऊ शकतील, पण CCC सेंटरची व्यवस्था, ऑक्सिजनेटेड बेडची व्यवस्था आणि हॉस्पिटलची व्यवस्था, या तिन्ही व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात वाढवाव्या लागतील। मी अशी देखील त्यांना एक सूचना केली की प्रायव्हेट संस्थांसोबत आपल्याला टायअप करून अशा प्रकारचे काही कोविड केअर सेंटर्स तयार करता येतील, ज्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड बेड्स देखील तयार करता येतील आणि आवश्यकता असेल तर जे नॉन कोविड हॉस्पिटल्स आहेत त्यांचा टायअप हा जर आपण या सेंटरशी केला तर त्यातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्थाही उभ्या होतील आणि आता जो मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे आणि मग लोकांना बेड्स मिळत नाहीत किंवा अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेमपासून देखील त्याची सुटका होऊ शकेल, तर त्या संदर्भातल्या सूचना देखील मी त्यांना केल्या आहेत। आणि मला असं वाटतं की थोडी तयारी करून पुढचे काही दिवस जर योग्य प्रकारे टेस्टिंग केलं तर निश्चित एक 20-25 दिवसामध्ये परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्याला कुठेतरी आटोक्यात आलेली ही पाहायला मिळेल। पण आत्ता तरी मोठ्या प्रमाणात या केसेस वाढत आहेत आणि त्यांचा देखील अंदाज असा आहे की ते अजून वाढतील। त्या दृष्टीने मला असं वाटतं हा जो महिनाभराचा काळ आहे हा नागपूरकरता बऱ्यापैकी क्रिटिकल आहे आणि त्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। इसके बाद नागपुर जिले का जायजा लेने देवेंद्र फडणवीस जिलाधिकारी कार्यालय पहुंचे। वहां उन्होंने जिलाधिकारी रविंद्र ठाकरे से चर्चा की। इस समय विधायक समीर मेघे और चंद्रशेखर बावनकुले भी उपस्थित थे। जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातली जी काही कोरोनाची स्थिती आहे त्या संदर्भातल्या काय उपाययोजना ते समजून घेतल्या, कारण आज आपल्याला याची कल्पना असेल की नागपूर शहरामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि जिल्ह्यातही गेल्या काही दिवसात त्याची वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे। तर त्या संदर्भात टेस्टिंग वाढवून कशाप्रकारे जास्तीत जास्त लोकांना जे सिम्प्टोमॅटिक आहे त्यांना आयसोलेशनमध्ये आणि बाकीच्यांची ट्रीटमेंट करून त्याच्यावर कसा कंट्रोल करता येईल या संदर्भातली चर्चा झाली। काही गावांमध्ये कोरोनामुळे काही प्रश्न उभे राहिले आहेत त्याही संदर्भात चर्चा झाली। काही घटना घडल्या आहेत की मृत्यू झालेल्या व्यक्तीचं त्या ठिकाणी अंत्ययात्रा करू दिली नाही किंवा अंतिम संस्कार करू दिले नाहीत, तर असे प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने देखील काही चर्चा त्या ठिकाणी झाली आणि एकूणच जी काही जिल्ह्यामध्ये उपाययोजना आहे ती या ठिकाणी मी समजून घेतली। मी याच्या संदर्भात काहीच बोलणार नाही, मी विरोधी पक्षनेता म्हणून पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे, कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत आणि कुठेतरी प्रशासनात आणि जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत याच्यामध्ये एक समन्वय साधता आला पाहिजे
आणि जनतेच्या जे काही हाल अपेष्टा आहेत कष्ट आहेत ते प्रशासनापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यातनं प्रशासन अधिक ॲक्टिव्ह झालं पाहिजे एवढाच याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे। तर मी बाकी दुसऱ्या कोणावरही काही कमेंट करणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट इन बी सी एन न्यूज नागपूर।